हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संविद। मी लीनावीरा दळवी, मूळची मुंबईची, विलेपार्ले उपासना सेंटर, आणि गेली 7 वर्ष मी पुण्यात आहे, आम्ही पुण्यात आहोत। आणि औंध उपासना सेंटर मला खूप जवळ पडतं, तर मी तिथे जाते। असंख्य अनुभव आधीपासूनचे, अगदी 1996 और 1998 एक्झॅक्टली आठवत नाही, पण जेव्हा लहानपणी माझे बाबा मला पहिल्यांदा बापूंकडे गेले होते, घेऊन गेले होते, घरात साई सच्चरित वाचलं जायचं, आणि ते साई सच्चरित त्यातले अनुभव हे वडिलांच्या थ्रू त्यांच्या आयुष्यात, माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी बरेचदा बघत गेले आणि कळत गेलं की पदोपदी तो सोबत चालतो, पदोपदी दादांचं गायडन्स, नंदाईची ऊब, बापूंचं प्रेम हे पदोपदी सोबत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्हॉट आय हॅव लर्न्ड इज आपण जे काही डिसिजन्स घेतो आपल्या लाईफमध्ये त्यानुसार आपला प्रत्येक उद्या घडत जातो, आणि ते डिसिजन्स राईट होणं हे बापू बरोबर करून घेतात। आणि तरीही हट्टाने जर चुकीचं डिसिजन घेऊन धावत असलो तरी कान धरून परत मार्गावर आणून उभं करतात। तर असंख्य अनुभव, एक कॉलेजच्या वेळेसचा अनुभव की जो माझ्या लाईफला एक वेगळा टर्न देणारा होता। मी TYBA रुपरेल कॉलेजला होते आणि एन्टायर सायकोलॉजी घेतलेलं होतं। तोपर्यंत मेरिटवर एन्टायर सायकोलॉजीला सीट्स खूप कमी असायच्या। ऑन माय मेरिट आय हॅड गॉट वन ऑफ द सीट इन रुपरेल कॉलेज आणि एव्हरीथिंग वॉज गोईंग वेल। पण त्यावर्षी माझ्या आजोबांना कॅन्सर डिटेक्ट झाला अँड ही वॉज ऑलमोस्ट ॲट यु नो सेकंड लास्ट और लास्ट स्टेज। आणि ते पूर्ण वर्ष त्यामुळे माझं त्यांना टाटा हॉस्पिटलला घेऊन जा, त्यांची पुढची सगळी ट्रीटमेंट, कारण सगळे वर्किंग होते अँड आय वॉज द ओनली वन हु कुड ॲक्च्युली गिव्ह टाईम इट सच। तर तिकडे त्यांना घेऊन जा, त्यांची किमोथेरपी, त्यांच्या सर्जरीज, नॉट लेस दॅन 2 or 3 सर्जरीज ही ॲक्च्युली वेंट थ्रू। तर ती सगळी प्रोसेस ही कन्सिस्टंटली सुरू होती आणि त्यामुळे फायनल्सच्या वेळेला मला असं वाटत होतं की मी प्रिपेअर्ड नाही आहे, मला जेवढं प्रिपेअर्ड असायला हवं एक्झामसाठी। एक क्षण असंही वाटलं की देऊ का एक्झाम, की नेक्स्ट इयर देऊ, पण मग असं वाटलं देऊन तर पाहूया, बघूया, नाही झालं तर परत देता येईल नंतर। आणि तोपर्यंत ठरवलेलं की पुढे आपल्याला सायकोलॉजी करायचं आहे, दो आता मी खूप थ्रू दॅट रूट, आता व्हॉट आय एम डुईंग इज प्युअरली ह्युमन रिसोर्सेस अँड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट, पण तो रूट होता आणि तेव्हा कळत होतं की आपल्याला हेच करायचं आहे। तर फायनलच्या एक्झामला प्रॅक्टिकल्स असतात सायकोलॉजीला आणि त्यावेळेच्या त्या प्रॅक्टिकल्सना आय हॅड गॉट वन व्हेरी टफ एक्सपेरिमेंट, म्हणजे जी आम्ही सगळेजणं क्लासमध्ये नेहमी दिस इज व्हेरी टफ असं म्हणायचो, तर दॅट हॅड कम आणि आय वॉज डुईंग इट। आणि मला जेव्हा वायवाजना बोलवलं गेलं तेव्हा वायवाजसाठी द प्रोफेसर वॉज आस्किंग मी क्वेश्चन्स अँड आय वॉज आन्सरिंग, बट आय डोंट नो इफ इट वॉज टू द मार्क ऑर आय डोंट नो इफ इट वॉज रिअली गोईंग रॉंग एनिवेअर। त्यांनी मला खूप क्लिअरली, त्यांनी मला तिकडनं परत पाठवलं आणि मी जेव्हा एक्सपेरिमेंट करत होते तेव्हा येऊन त्या माझ्या बाजूला उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या की तू देतेस तरी कशाला ही एक्झाम, तू ही एक्झाम सोडलीस तरी चालेल, तसंही आय विल इन्शुअर दॅट यू डू नॉट कम्प्लीट, यू डू नॉट पास थ्रू दिस एक्झाम। आणि विदाउट पासिंग वायवाज अँड प्रॅक्टिकल्स फायनल्सचे मार्क्स तसे पण कोणी गृहित धरत नाही, ग्राह्य धरत नाही। तर तेव्हाही मला असं वाटलं की यार हे आता मला सोडायला लागणार बहुतेकमध्येच आणि नेक्स्ट इयर इज द ओनली वे, पण कधी पण ना हरून जायचं, बसून जायचं हे कधी शिकवलंच नाही, ना पप्पांनी ना बापूंनी, कधीच, बी अ फायटर। सो मी म्हटलं नाही, आपण ही एक्झाम द्यायची, ती एक्झाम मी पूर्ण दिली। त्यानंतर एक्झाम देऊन बाहेर पडल्यानंतर आय सॉ द सेम प्रोफेसर गोईंग विथ फ्यू अदर फ्रेंड्स ऑफ माइन आणि ते माझ्याकडे बघून हसत होते, जी गोष्ट मला थोडी खटकली होती तेव्हा, पण मी म्हटलं की जाऊ दे, लेट इट बी, यु नो बापू बघतील। आणि मी घरी आले तो गुरुवार होता, मी घरी आले तर आय फेल्ट व्हेरी लो, कारण एकीकडे आजोबांचं सगळं आजारपण सुरू होतं घरात,
मम्मा पप्पा वर्किंग होते, ते वेळ काढायचे आमच्यासाठी. तर पप्पांना मी बोलता बोलता म्हटलं की मला ना आज असं वाटतं आहे की मी एक्झाम नको द्यायला आणि एक गॅप घेतलेली बरी, कारण मी ना प्रिपेअर्डच नाही आहे. तर त्यांनी मला म्हटलं की चल आज गुरुवार आहे, आपण प्रवचनाला जाऊ. आम्ही प्रवचनाला गेलो आणि बाहेरच्या ग्राउंडमध्ये आम्हाला बसायला मिळालं. बँड्राला मोठी स्क्रीन लावलेली असायची तिकडे आणि त्या स्क्रीनवर बापू दिसायचे. पूर्ण प्रवचन झालं आणि शेवटी जेव्हा दर्शन होतं तर आपण बाहेरून बापूंचं दर्शन घेऊन निघायचं असं पप्पा म्हणाले. त्यांना ॲक्च्युली पाय दुखायचा, त्यामुळे फार वेळ बसता यायचं नाही. तर ते म्हणाले की आपण दर्शन वगैरे घेऊन निघूया. तर आम्ही तसंच थोडा वेळ थांबलो स्क्रीनकडे बघत. बापू इतके छान दिसायचे आणि असं वाटायचं बघत राहावं आणि आम्ही बघत होतो. आणि ऑल ऑफ अ सडन बापू माझ्याकडे बघून स्क्रीनमधून असं म्हणाले, काळजी नको करूस, मी आहे ना. आणि मला ऐकू आलं आणि स्क्रीनवरनं कोणाला ऐकू नाही यायचं. तर माझ्या शेजारी वंदना आंटी उभी होती, तर ती मला म्हणाली की लीना बापू तुला काहीतरी बोलले. तर मी तिला म्हणते की तुला ऐकू आलं? ती म्हणते नाही, पण तुला काहीतरी बोलले. आणि तेवढ्यात मी परत बापूंकडे बघितलं की बापू खरंच काही बोलले. तर बापू परत बोलले, काळजी नको करूस, मी आहे ना, असं म्हणाले. आणि मी मनातल्या मनात म्हटलं बापू मला सांगतायत बिनधास्त एक्झाम दे. मग तो पूर्ण एक्झाम मी दिली बिनधास्त आणि आई यु नो समहाऊ आय पास्ड द एक्झाम. आय गॉट ॲडमिशन इन मास्टर्स. मला इंडस्ट्रियल सायकोलॉजी करायचं होतं, ज्या स्ट्रीमला मला ॲडमिशन मिळाली आणि सगळं होत गेलं पुढे. दो त्या फील्डमध्ये मी नंतर राहिले नाही, पण त्याच्या थ्रू मी नंतर ह्युमन रिसोर्सेसमध्ये एंटर झाले पुढे अजून ॲडिशनल स्टडीज करून वगैरे. पण दॅट वॉज अ रूट यु नो, आणि दॅट वॉज वन ऑफ द स्टेपिंग स्टोन. तर अशा लहान लहान गोष्टींमध्ये मोराल बूस्ट करत करत बापूंनी इथपर्यंत आणलं आहे आणि फायटर बनवलं आहे. इज द स्टोरी. अंबज्ञ बापू. हरिओम.